Hey, good morning. Good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमी प्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. तुमचा पॅरेलल लाईन्स हा लेसन स्टार्ट केला होता, त्याच्यातल्या सगळे थेरम्स, कॉरोलरी, सगळ्या बेसिक कन्सेप्ट छानपैकी क्लिअर केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हे व्हिडिओ बघितले नसेल त्यांनी आपल्या प्लेलिस्टमध्ये जा, पहिले ते व्हिडिओ बघा, कन्सेप्ट क्लिअर करा आणि मग प्रॅक्टिस सेटकडे या. कारण प्रॅक्टिस सेट 2.2 तुम्हाला तेव्हाच समजेल ज्यावेळेस तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणार आहे. तर आज आपण बघणार आहोत आपला प्रॅक्टिस सेट 2.2. तर फर्स्ट क्वेश्चन तुमच्यासमोर आहे. हं, काय सांगितलं आहे फर्स्ट क्वेश्चनमध्ये बघा. इन फिगर 2.18 एक फिगर दिलेली आहे, दॅट इज वाय इज इक्वल टू 108 degrees आणि एक्स दिलेला आहे तुमचा 71 degrees. म्हणजे अशा पद्धतीने तू बघा, ह्या अशी एक फिगर दिलेली आहे, दोन पॅरलल लाईन्स दिलेल्या आहेत आणि एक त्यांची काय दिलेली आहे, ट्रान्सव्हर्जल दिलेली आहे. ही त्यांची ट्रान्सव्हर्जल दिलेली आहे. ह्या पॅरलल लाईनचं नाव आहे एम आणि एन, आणि त्यांची जी ट्रान्सव्हर्जल आहे तिचं नाव आहे एल. आणि हे एक्स आणि इथे हा एक्स आणि वाय हे अँगल दिलेले आहे. मग आता तुम्हाला सगळ्यांना आठवतं आहे का, मी शिकवलं होतं की इंटेरियर अँगल टेस्ट म्हणजे ट्रान्सव्हर्जलच्या एका साईडला असणारे जे इंटेरियर अँगल्स असतात त्यांची ते काय असतात, एकमेकांचे सप्लिमेंटरी असतात. म्हणजे त्यांची ॲडिशन किती असते, 180 degrees असते. मग यांची ॲडिशन जर 180 degrees आली की समजायचं ते काय आहे, ह्या लाईन्स एकमेकींना पॅरलल आहे. आणि यांची ॲडिशन जर 180 degrees आली नाही तर समजायचं ते एकमेकींना पॅरलल नाही. आता तुम्हाला याचं मेजरमेंट पण दिलेलं आहे, वाय किती दिलेला आहे, वाय 108 दिलेला आहे. आणि तुमचा जो एक्स आहे तो किती दिलेला आहे, 71 दिलेला आहे. ठीक आहे, मग आता आपण हे कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार आहोत. मग तुम्ही घ्या अशा पद्धतीने अँगल. मग आपण काय म्हणू शकतो, लाईन एम इज नॉट पॅरलल टू लाईन एन बाय विच टेस्ट, कुठल्या टेस्ट नुसार, बाय इंटेरियर अँगल टेस्ट. बाय इंटेरियर अँगल टेस्ट, इंटेरियर अँगल टेस्ट नुसार आपण म्हणू शकतो की ह्या दोन लाईन एकमेकींना पॅरलल नाहीये, कारण दोघांची बेरीज 180 येत नाही. सो अशा पद्धतीने हे पहिलं सिम्पल एक्झाम्पल होतं की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्स आणि प्लस वाय यांची बेरीज करायची, ती 180 येते की नाही हे बघायचं, पण ती येत नाही. देअरफॉर नॉट इक्वल लिहिलं, देअरफॉर सम ऑफ एक्स अँड वाय इज नॉट इक्वल टू 180 degrees, देअरफॉर लाईन एम इज नॉट पॅरलल टू लाईन एन बाय इंटेरियर अँगल टेस्ट. अशा पद्धतीने आपण फर्स्ट एक्झाम्पल बघितलं आहे. सो स्टुडंट, लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल. सो स्टुडंट, नाव वी हॅव टू सी क्वेश्चन नंबर टू. क्वेश्चन नंबर टू तुमच्या समोर आहे. काय दिलेलं आहे, इन फिगर 2.19 अँगल ए इज कॉन्ग्रंट टू अँगल बी, देन प्रूव दॅट लाईन एल इज पॅरल टू लाईन एम. काय दिलेलं आहे, दोन पॅरल लाईन्स दिलेल्या आहेत. हां, आपण काय करूया, ह्या दोन पॅरल लाईन्स अशा पद्धतीने काढून टाकूया. हां, की ज्याला आपण एल आणि एम नाव देणार आहोत, आणि त्यांची एक ट्रान्सव्हर्जल पण आपण देणार आहोत की ज्या ट्रान्सव्हर्जलचं नाव आहे एन. आता या फिगरमध्ये काय दाखवलेलं आहे तुम्हाला, अँगल ए आणि अँगल जो बी आहे ते एकमेकांना काय दाखवले आहे, कॉन्ग्रंट दाखवलेले आहे. आणि याच्यावरून तुम्हाला प्रूफ काय करायचं आहे की एल आणि एम ह्या दोन्ही लाईन काय आहे, एकमेकींना पॅरलल आहे, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. आता मी तुम्हाला सुरुवातीला अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ह्या दोन लाईन कधी पॅरलल असणार आहे. आपण तीन टेस्ट पण बघितल्या होत्या की जेव्हा ह्या दोन पॅरलल लाईन्समधले हे जे इंटेरियर अँगल्स आहे, हे इंटेरियर अँगलची जी बेरीज आहे ती 180 degrees आली तर ते पॅरलल असणार आहे. दुसरी याच्यामध्ये सांगितलं होतं की जर दोन पॅरलल लाईन्स असेल, याच्यामध्ये जर अल्टरनेट अँगल असेल, हा अँगल आणि हा अँगल याची एक पेअर जर कॉन्ग्रंट असेल तर ते त्या लाईन्स पॅरलल असतात. आणि अजून एक तिसरी टेस्ट सांगितली होती की करस्पॉन्डिंग अँगल, हा अँगल आणि हा अँगल यांची एक पेअर जर कॉन्ग्रंट असेल तर ते अँगल्स काय असतात, एकमेकांना कॉन्ग्रंट असतात. मग आपण काय करूया, इथे एक अँगल घेऊया, ह्या अँगलचं नाव घेऊया सी. ठीक आहे, मग आता आपण सगळ्यात पहिले एक्झाम्पल सॉल्व्ह करताना काय घेणार आहोत, लेट द अँगल सी इन फिगर. एक आपण अँगल सी मानलेला आहे आणि अँगल ए आणि सी काय आहे, एकमेकांचे व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. मग तुम्ही म्हणू शकता दॅट इज अँगल ए इज कॉन्ग्रंट टू अँगल सी. आणि याला रिझन काय, याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊया. याला रिझन काय लिहिणार आहे, हे एकमेकांचे काय आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल, म्हणजे एकमेकांचे विरुद्ध किरण आहे. मग इथे लिहिणार दे आर व्हर्टिकली अपोजिट अँगल, व्हर्टिकली अपोजिट अँगल. हे झालं पहिलं रिझन. ओके, आता व्हर्टिकली अपोजिट अँगल आल्यानंतर बघा, हा अँगल आणि हा अँगल पण काय आहे, हे दोघं पण काय येणार आहे, कॉन्ग्रंट येणार आहे. का कॉन्ग्रंट येणार आहे, बिकॉज दे आर द करस्पॉन्डिंग अँगल. हां, करस्पॉन्डिंग अँगल शिकवलंय तुम्हाला
की ह्या दोन पॅरलल लाईन्स आहे, इथला अँगल आणि इथला अँगल काय झाले एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल, त्यानंतर हा अँगल आणि हा अँगल काय झाला एकमेकांचा करस्पॉन्डिंग अँगल, मग आपला आपल्याला मिळालेला आहे सी आणि बी. मग तुम्ही इथे लिहू शकतात अँगल सी इज कॉन्ग्रंट टू अँगल बी. ओके, याला इक्वेशन नंबर 2 नाव देऊया. मग का कॉन्ग्रंट आहे? बिकॉज दे आर करस्पॉन्डिंग अँगल, बिकॉज दे आर करस्पॉन्डिंग अँगल. ते एकमेकांचे काय आहे? करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स. ठीक आहे, मग आता बघा इक्वेशन नंबर 1 मिळालं, इक्वेशन नंबर 2 आता काय करणार आहोत आपण, हे दोघं एकत्र करूया बाय इक्वेशन नंबर 1 अँड 2. 1 आणि 2 जर एकत्र केलं तर काय होईल? बघा इथे पण अँगल सी आहे आणि इथे पण अँगल काय आहे? सी आहे. हे सी सी काय होतील? इथे कॅन्सल होतील, म्हणजे अँगल ए इज कॉन्ग्रंट टू अँगल बी. आणि हेच आपल्याला प्रूफ करायला लावलं होतं त्यांनी, काय अँगल ए हा बी शी काय आहे? कॉन्ग्रंट आहे. आणि हे आपण इथे फायनली प्रूफ केलेलं आहे. काय प्रूफ केलं? अँगल ए आणि बी काय झाले? एकमेकांशी कॉन्ग्रंट झाले. कुठल्या टेस्टनुसार? करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट नुसार, बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. सोपं उदाहरण होतं, फक्त काय करायचं आपल्याला, एक अँगल इथे घ्यायचा होता म्हणून पहिला आपण अँगल काय मांडला? सी मांडला. त्याच्यानुसार ए आणि सी काय घेतले? व्हर्टिकली अपोजिट अँगल घेतले, त्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. त्यानंतर सी आणि बी अँगल घेतला की जे काय आहे एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल आहे, त्याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. आणि बाय इक्वेशन नंबर 1 अँड 2 हे सी सी कॅन्सल झाले आणि ए हा बी शी कॉन्ग्रंट आला. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण सेकंड एक्झाम्पल बघितलं आहे. सो स्टुडंट, लेट सी थर्ड एक्झाम्पल ऑफ दिस प्रॅक्टिस. स्टुडंट, दिस इज क्वेश्चन नंबर 3. हा आहे तुमचा क्वेश्चन नंबर 3, दिसतोय तुम्हाला. काय दिलेलं आहे? 3 पॅरलल लाईन्स दिलेल्या आहे अशा पद्धतीने. या 3 काय दिलेल्या आहे? पॅरलल लाईन्स आहे की नाही आपल्याला माहिती नाही, पण ह्या अशा पद्धतीने लाईन्स दिलेली आहे. आणि एक त्यांची काय दिलेली आहे? ट्रान्सव्हर्सल दिलेली आहे. ठीक आहे, आपण यांना नाव पण देऊन घेऊया, एल एम आणि एन हे त्याचं नाव आहे. त्यानंतर बघा इथे एक अँगल दिलेले आहे, अँगल बी आणि अँगल ए हे एकमेकांना कॉन्ग्रंट दाखवलेले आहे. आणि इथे असं क्रॉस दाखवलेलं आहे आणि इथे एक्स अँगल दाखवलेला आहे आणि इकडे काय वाय अँगल अशा पद्धतीने दाखवलेलं आहे. आता क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन तुमच्या समोर आहे. काय म्हणतात ते? इन फिगर 2.20 इफ ए इज कॉन्ग्रंट टू बी, ए इज कॉन्ग्रंट टू बी, ए आणि बी काय आहे अँगल तुमचे कॉन्ग्रंट आहे. अँड एक्स इज कॉन्ग्रंट टू वाय, एक्स आणि वाय पण काय आहे? कॉन्ग्रंट आहे. तर लाईन एल इज पॅरेलल टू लाईन एन हे तुम्हाला काय करायचं आहे? प्रूफ करायचं आहे. आता कसं प्रूफ करणार बघा. आता बघा, बी आणि ए काय आहे आपल्याला पॅरेलल, एकमेकांना कॉन्ग्रंट आहे असं दिलेलं आहे. मग आपण पहिले गिवन त्यांनी लिहून दिलेलं आहे, दॅट इज अँगल ए इज कॉन्ग्रंट टू अँगल बी. हे आपण कशावरून लिहू शकतो? दिस इज गिवन. मग आता बी आणि ए हे का कॉन्ग्रंट होऊ शकतात? तुम्हाला लगेच लक्षात येईल, दीज आर द करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग ही फिगर तुम्ही फिरवून बघा, लगेच तुम्हाला मिळेल करस्पॉन्डिंग अँगल. ही फिगर अशा पद्धतीने आपण जर फिरवली तर ही काय आहे तुमचं, ही तुमची ट्रान्सव्हर्सल आहे की ज्या ट्रान्सव्हर्सलचं नाव काय आहे के, ही तुमची के आहे, ही तुमची काय आहे एल आणि एम, आणि हा तुमचा बी अँगल आणि हा तुमचा ए अँगल. हे काय झाले? एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल. मग करस्पॉन्डिंग अँगल टेस्टनुसार हे काय झाले? कॉन्ग्रंट झाले. मग तुम्ही काय म्हणू शकतात? देअरफोर लाईन एल, लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम बाय, याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊया, बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. करस्पॉन्डिंग अँगल टेस्टनुसार एल आणि एम एकमेकींना पॅरल होऊ शकते. कारण का? इथे करस्पॉन्डिंग अँगल आपल्याला मिळालेला आहे, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. तुम्हाला माहिती आहे 3 टेस्ट सांगितले आहे. एक तर इंटेरियर अँगल त्यांचे एका साईडचे ते 180 डिग्री पाहिजे, एक तर करस्पॉन्डिंग अँगल त्यांची एक पेअर कॉन्ग्रंट पाहिजे, किंवा अल्टरनेट अँगलची एक पेअर कॉन्ग्रंट पाहिजे, तरच तुमचे काय असणारे दिलेल्या लाईन्स ह्या पॅरल असणार आहे. मग आता इथे करस्पॉन्डिंग अँगलची एक पेअर कॉन्ग्रंट आली म्हणून ह्या दोन लाईन काय झाल्या? तुमच्या पॅरल झाल्या. ठीक आहे, आता दुसऱ्या केसमध्ये बघूया आपण की एक्स आणि वाय, वाय काय दिसते तुम्हाला? दीज आर द अल्टरनेट अँगल. हे काय आहे? एकमेकांचे झेड आकार तयार होतो ना, व्युत्क्रम कोण आहे बघा, झेड आकार तयार झाला की नाही. म्हणून तुम्ही इथे म्हणू शकतात दॅट इज अँगल एक्स इज कॉन्ग्रंट टू अँगल वाय. हे काय दिले आपल्याला? गिवन दिलेलं आहे. याला इक्वेशन नंबर 2 नाव देऊया. मग त्याच्यानुसार तुम्ही काय म्हणू शकतात? दॅट इज लाईन एम इज पॅरलल टू लाईन एन.
मग यांची जर अल्टरनेट अँगलची एक पेअर कॉन्ग्रंट आहे, मग यम आणि एन एकमेकांना काय होणार आहे, ऑब्विसली पॅरल होणार आहे. देअरफॉर एम इज पॅरल टू लाईन एन. कोणत्या टेस्ट नुसार? बाय अल्टरनेट अँगल टेस्ट. बाय अल्टरनेट अँगल टेस्टनुसार आपण म्हणू शकतो ते दोघं काय आहे, पॅरल आहे. मग बाय इक्वेशन नंबर वन अँड टू. बाय इक्वेशन नंबर वन अँड टू. आता वन आणि टू तुम्ही नीट ऑब्झर्व करा. वन मध्ये काय दिलंय, एल ही एम ला पॅरल आहे, एल इज पॅरल टू एम. आणि टू मध्ये बघा, एम इज पॅरल टू एन, एम इज काय आहे, पॅरल आहे एन ला. इथे ही एल एम ला पॅरल आहे, इथे एम ही एन ला पॅरल आहे. दोघांमध्ये काय आलं, कॉमन लाईन एम एम काय आली, इथे दोघांमध्ये कॉमन आली. ती जर आपण कट केली तर काय येईल तुमचं, लाईन एल इज पॅरल टू लाईन एन. येणार आहे की नाही? जर आपण ही कट केली, ही एम एम काय केलं तुम्ही कट केलं, तर काय येईल, लाईन एल इज पॅरल टू लाईन एन. मग आपण म्हणू शकतो बाय इक्वेशन नंबर वन अँड टू, दॅट इज लाईन एल इज पॅरल टू लाईन एन. आपण म्हणू शकतो आणि हे आपलं प्रूफ झालेलं आहे. आपल्याला हेच प्रूफ करायला लावलं होतं. सिम्पल आहे. सगळ्यात पहिले काय घेतलं आपण, ए कॉन्ग्रंट टू बी गिवन दिलं, त्याला इक्वेशन नंबर वन दिलं, मग त्याच्यानुसार आपण एल ही एमला पॅरल दाखवली. कुठल्या टेस्टनुसार? करस्पॉन्डिंग अँगल टेस्टनुसार. त्यानंतर एक्स आणि वाय हे अल्टरनेट अँगल टेस्टनुसार काय केलं, कॉन्ग्रंट दाखवले. मग ती एम आणि एन पण पॅरल दाखवल्या. मग इक्वेशन नंबर वन आणि टू मध्ये एम एम काय केलं, कॉमन आलं, म्हणून एल काय आहे, एनला पॅरल आहे. सो स्टुडंट, टुडे वी हॅव टू सी क्वेश्चन नंबर फोर. आता हा एवढा मोठा क्वेश्चन बघून बिलकुल घाबरून जाऊ नका. याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम पण दिलेली आहे. काय दिलेली आहे, आपण पहिले डायग्राम व्यवस्थित समजून घेऊया. आता ही डायग्राम व्यवस्थित समजून घेऊया. काय दिलेले आहे, इफ रे बी ए, हा काय आहे, रे बी ए, बी ए इज पॅरल टू डी ई. हा बी ए हा डी ए ला काय आहे, पॅरल आहे. एकमेकांना काय आहे, हे दोघं रे पॅरल आहे. अँगल सी जो आहे, हा बघा इथे अँगल सी दिलेला आहे. हा अँगल सी तुम्हाला 50 degrees दिलेला आहे आणि अँगल जो डी आहे तो तुम्हाला 100 degrees दिलेला आहे. मग याच्यावरून फाइंड द मेजरमेंट ऑफ अँगल ए बी सी. ए बी सी हा आपल्याला फाइंड करायचा. आता कसा फाइंड करायचा, त्याच्यासाठी तुमच्या पुस्तकामध्ये एक हिंट पण दिलेली आहे. दिसतंय तुम्हाला हिंट? हिंटमध्ये काय लिहिलेलं आहे, ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू पॉईंट सी. सी या पॉईंटमधून जाणारी एक लाईन ड्रॉ करा, लाईन पास करा, अँड पॅरल टू लाईन ए बी, की जी ए बीला पॅरल असणार आहे. मग मी काय करते आता याच्यावरून अशी डॉटेड लाईन, हां डॉटेड किंवा मग नंतर डॉटेड करून घेऊ आपण, हां अशा पद्धतीने एक लाईन इथे काय केली मी, ड्रॉ केली. हां ही डॉटेड कन्स्ट्रक्शन आपण डॉटेड लाईनने दाखवतो, म्हणून मी अशा पद्धतीने इथे डॉटेड हे करून घेतलेलं आहे. सी के ही ड्रॉ केलेली आहे, सी पॉईंटमधून जाणारी. आता याला मी काहीतरी नाव देते, याला समजा मी के किंवा पी नाव दिलं, समजा पी नाव दिलेलं आहे याला. ड्रॉ लाईन पासिंग थ्रू पॉईंट सी अँड विच इज पॅरल टू ए बी. बघा सी पी ही ए बीला पॅरल आहे, अशा पद्धतीने ही लाईन इथे ड्रॉ केलेली आहे. मग आता आपल्याला काय करायचं याच्यावरून, मग आता काय असणार आहे, ह्या अँगलचं आणि ह्या अँगलचं पूर्ण अँगलचं मेजरमेंट काय असणार आहे, सेम, कारण ते काय आहे, एकमेकांचे अल्टरनेट अँगल आहे. काय असणार आहे, अल्टरनेट अँगल. पण त्याच्यासाठी तुम्हाला याचं मेजरमेंट माहिती असणं गरजेचं आहे. मग आता काय करायचं, मग सगळ्यात पहिले तुम्ही आपण आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायच्या अगोदर काय करायचं, तुम्ही लिहा रे ए बी इज पॅरल टू रे सी पी. रे सी पी आपण मनाने लिहितोय का, नाही आपण हे कशाने लिहितोय, कन्स्ट्रक्शन, कन्स्ट्रक्शन आपण केलंय ना, त्या कन्स्ट्रक्शन त्याला आपण प्रत्येकाला रिझन देतो. कन्स्ट्रक्शननुसार आपण म्हणू शकतो रे ए बी इज पॅरल टू रे सी पी. त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला अजून एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे, रे बी ए इज ए बी म्हणण्याऐवजी आपण बी ए म्हणूया, कारण त्यांनी बी ए दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला कन्फ्युजन होणार नाही, बी ए इज पॅरल टू सी पी. त्यानंतर आपल्याला त्यांनी एक्झाम्पलमध्ये काय दिलेले आहे, रे बी ए इज पॅरल टू डी ई. मग आपण ते पण लिहून घेऊया, दॅट इज रे बी ए इज पॅरल टू रे डी ई. हे कशाने दिले, त्यांनी गिवनमध्ये दिलेलं आहे, ऑलरेडी आपल्याला गिवनमध्ये दिलेलं आहे. समजा आपण याला इक्वेशन नंबर वन नाव दिलं, याला इक्वेशन नंबर वन नाव दिलं, याला इक्वेशन नंबर टू नाव दिलं, मग तुम्ही बघा रे बी ए इथे कॉमन आहे, इथे कॉमन आहे, हे जर कॅन्सल केलं तर रे सी पी काय येतोय, तुमचा डी ई ला पॅरलल येतो आहे. मग तुम्ही म्हणू शकतात बाय इक्वेशन नंबर, बाय इक्वेशन नंबर वन अँड टू यू कॅन से दॅट रे सी पी, रे सी पी इज पॅरलल टू रे डी ई. हे जर आपण बी ए कॅन्सल केलं तर ते काय येणार आहे,
DE आणि CP हे एकमेकांना पॅरलल येणार आहे. मग आता पॅरलल आल्यानंतर बघा, ह्या दोन पॅरलल लाईन्स आहेत कोणत्या, ही DE आणि ही CP. ही झाली तुमची DE आणि ही झाली तुमची CP, आणि एक त्यांची ट्रान्सव्हर्जल आहे. ही DC काय आहे, त्यांची ट्रान्सव्हर्जल आहे. मग ट्रान्सव्हर्जल आल्यानंतर हा अँगल आणि हा अँगल काय असणार आहे बरं का, हा अँगल इथला, हे काय आहे, एकमेकांना सेम असणार आहे. हे कोणते अँगल आहे, दे आर द इंटेरियर अँगल, दे आर द इंटेरियर अँगल तुम्ही म्हणू शकतात. मग इथे देअरफोर इथे काय म्हणू शकतात, देअरफोर अँगल ED, बघा EDC याचं नाव लिहूया, अँगल EDC इज कॉन्ग्रंट टू अँगल कोणता याचा, DCP, अँगल DCP, बिकॉज दे आर द इंटेरियर अँगल्स. रिझन काय आहे याला, इंटेरियर अँगल्स, ते काय आहे, एकमेकांचे इंटेरियर अँगल्स आहे. दे आर द इंटेरियर अँगल. मग आता EDC तुम्हाला दिलेला आहे, देअरफोर D अँगल दिलेला आहे, देअरफोर अँगल EDC इज 100 degree. हा 100 degree दिलेला आहे. आणि इंटेरियर अँगल थेरमनुसार तुम्हाला माहिती आहे, इंटेरियर अँगल दोघं अँगलची ॲडिशन किती आली पाहिजे, 180 degree, बाय इंटेरियर अँगल टेस्ट. यू कॅन से दॅट अँगल EDC प्लस अँगल DSP इज इक्वल टू 180 degree. इंटेरियर अँगल टेस्टनुसार आपण म्हणू शकतो, तुम्ही पाहते इथे लिहा, बाय इंटेरियर अँगल टेस्ट, बाय इंटेरियर अँगल टेस्टनुसार किंवा थेरमनुसार. ठीक आहे, मग आता आपलं डीचं माप माहिती आहे किती आहे, ते 100 degree आहे. ठीक आहे, प्लस DSP माप आपल्याला काढायचं, DSP म्हणजे फक्त एवढ्याचंच बरं का, हे एवढा इकडचा नाही, हा ऑलरेडी 50 degree आहे, हा 180 degree. ठीक आहे, मग DCP माप किती येईल तुमचं, मग 180 मधून तुम्ही जे जर 100 मायनस केले तर अँगल DSP इज इक्वल टू 80 degree. किती मिळाला, सोपं आहे, हा आणि हा 180 आला पाहिजे, 100 येतं, मग हा किती येईल तुमचा 80 degree. मग याचं माप आपल्याला मिळालेलं आहे, DSP इज इक्वल टू 80 degree. पण आपल्याला BCP माप पाहिजे, माहिती, पूर्ण BCP माप माहिती झालं की आपल्याला ABC आपोआप मिळणार, बिकॉज दे आर द अल्टरनेट अँगल. देअरफोर आता ही झाली पहिली स्टेप, दुसऱ्या स्टेपमध्ये देअरफोर अँगल BCP कसं तयार होणार आहे तुमचा, या दोघांच्या ॲडिशनने BCP, ओके, अँगल BC हे बघा, BCD प्लस DCP, अँगल DCP या दोघांच्या बेरजेने तो अँगल तयार होणार आहे BCP. ओके, देअरफोर अँगल BCP इज इक्वल टू BCD किती आहे, 50, हा किती आहे, 80, किती झाले तुमचे, 130. देअरफोर अँगल BCP इज इक्वल टू 130 degree, हा 130 आला. आता साधी गोष्ट आहे, हा 130, हा पूर्ण 130 आलेला आहे, तर हा पण किती येईल तुमचा, 130, का, बिकॉज दे आर द अल्टरनेट अँगल ऑफ इच अदर, कारण ते एकमेकांचे काय आहे, अल्टरनेट अँगल. मग तुम्ही लिहू शकतात पुढे, दॅट इज रे BA इज पॅरलल टू रे CP, हे एकमेकांना पॅरलल आहे, आणि BC इज इट्स ट्रान्सव्हर्जल, BC इज ट्रान्सव्हर्जल, ती त्यांची छेदिका आहे, ट्रान्सव्हर्जल. देअरफोर अँगल ABC अँगल CBA किंवा ABC काही लिहिलं तरी चालेल, आपल्याला विचारलं काय आहे एक्झाममध्ये, ABC विचारलं, मग आपण ABC लिहूया. देअरफोर अँगल ABC इज कॉन्ग्रंट टू अँगल BCP, वाय, बिकॉज दे आर द अल्टरनेट अँगल, बिकॉज दे आर द अल्टरनेट अँगल, ते एकमेकांचे काय आहे, अल्टरनेट अँगल्स आहे. ठीक आहे, देअरफोर अँगल BCP किती आला, BCP तुमचा किती आला रे, 130 degree आला. देअरफोर ABC पण किती येईल, देअरफोर ABC इज ऑल्सो 130 degree. ABCचं माप किती येईल तुमचं, 130 degree. खूप सिम्पल, साधं सोपं, 4 marks विचारलं जाणार हे उदाहरण आहे, खूप सिम्पल होतं. सगळ्यात पहिले तुम्ही काय करा, AB किंवा BA इज पॅरल टू CP दाखवा कन्स्ट्रक्शननुसार. ठीक आहे, त्यानंतर BA त्यांनी गिव्हनमध्ये काय दिले आहे, BA इज पॅरल टू DE, ते पण दाखवा. इक्वेशन नंबर 1 आणि 2 एकत्र केलं, त्यानुसार आपण BA जर कॅन्सल केलं तर CP हा DEला काय होतोय तुमचा, पॅरलल येतोय. मग ते जर पॅरल आहे ते त्यांचे अँगल पण काय आहे, इंटेरियर अँगल्स आर कॉन्ग्रंट. मग इंटेरियर अँगल कॉन्ग्रंट लिहून घेतले, EDC
आणि डी सी पी हे कॉन्ग्रंट लिहून घेतले इंटेरियर अँगल. आणि इंटेरियर अँगलची मेजरमेंट किती असते? 180 डिग्री असते. मग हा 100 आहे तर हा किती येईल तुमचा? 80. मग आपण त्याच्यात किंमत टाकली इंटेरियर अँगल टेस्टनुसार. मग हा 80 आपल्याला इथे मिळाला. मिळाल्यानंतर आपल्याला ह्या बी सी पीचं माप माहिती पाहिजे पूर्ण. याचं हा 50 होता, हा 80 होता, टोटल किती आला? 130 डिग्री. मग हा 130 डिग्री आहे तर हा पण किती येईल तुमचा? 130 डिग्री. पण त्याला आपल्याला लिहावं लागेल ना व्यवस्थित. देअरफॉर बी सी पी इज इक्वल टू, बी सी पी कसा तयार झाला? बी सी डी डी सी पी या दोघांची आपण ॲडिशन केली तो 130 आला. देअरफॉर मग तुम्ही म्हणू शकतात रे बी ए इज पॅरलल टू सी पी अँड बी सी इज इट्स ट्रान्सवर्झल. देअरफॉर अँगल ए बी सी इज कॉन्ग्रंट टू बी सी पी. हां, काय आहे? एकमेकांचे अल्टरनेट अँगल आहे. व्युत्क्रम कोण आहे? झेड आकार तयार होतो. बघा इथे झाला का झेड आकार तयार? ठीक आहे. मग हा जर 130, हा जर 130 आला तर मग हा पण किती येईल तुमचा? 130. सो अशा पद्धतीने खूप छान सोपं एक्झाम्पल होतं 4 नंबरचं, की जे एक्झाममध्ये 4 मार्क्ससाठी विचारलं जाणार आहे. ते आता मी सोडून दाखवलं. तुम्ही काय करा, प्रॅक्टिस करा आणि पुन्हा पुन्हा सोडवा आणि भरपूर मार्क्स मिळवा एक्झाममध्ये. नेक्स्ट जे क्वेश्चन आहे ते आपण बघणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर चला भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.